पुण्यात एक विवाह संपन्न झाला. या लग्न सोहळ्याला राजकीय वऱ्हाडींची लगबग होती आणि या विवाह सोहळ्याला एक भावनिक किनारही होती. पाहूया कुणाचा होता हा विवाह सोहळा. आर आर पाटलांची कन्या स्मिताचा हा विवाह सोहळा. पुण्यातल्या लक्ष्मी लॉन्स मध्ये हे शुभमंगल पार पडलं. सगळ्याच राजकीय पक्षांची मंडळी वऱ्हाडी म्हणून उपस्थित होती. अर्थातच या क्षणाला सगळ्यांनाच आबांची उणीव भासली. अजित पवार यजमानाच्याच भूमिकेत होते. स्वतः जातीनं वऱ्हाडींचं स्वागत करत होते. कुणाला काय हवं नको पाहत होते. मुलीच्या लग्नाच्या या क्षणी सुमनताई पाटलांना आबांची आठवण येत होती. सुप्रिया सुळेंनी सुमनताईंना आधार दिला. स्वतःच्या पर्स मधून टिकली काढली आणि ती सुमनताईंच्या कपाळाला लावली. अत्यंत हळवा आणि भावुक क्षण होता. मग सुप्रिया सुळेंनी आबांच्या आईंची विचारपूस केली. स्मिताच्या लग्नात सुप्रिया सुळेंनी अक्षता वाटल्या. स्मिताचा विवाह दौंडच्या आनंद थोरात यांच्याशी झाला. या मंगल प्रसंगी वधूवरांना आशीर्वाद द्यायला राधाकृष्ण विखे पाटील, जयंत पाटील, गिरीश बापट आणि इतरही अनेक नेते उपस्थित होते. स्मिताला आबांची आठवण येत असणारच, पण तिच्या लग्न सोहळ्यात सगळ्यांनीच पुढे येत पोरीच्या बापाचं कर्तव्य बजावलं याचं समाधानही होत. अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.